विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज ऑर्गनाइज केलेली आहे. या टेस्ट सिरीजला सुरुवात झालेली आहे आणि पोलीस मित्रांनी आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे. असाच प्रतिसाद पुढेही राहील राहील याची शाश्वती डायरेक्शन अकॅडमीला आहे. त्याचबरोबर आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. आणि आपण या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून प्रॅक्टिस किंवा सराव हा किती महत्वाचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण यापूर्वी MPSC चा जो झालेला पेपर आहे, आयोगाचा जो झालेला पेपर आहे, त्याचा त्या पेपरचा जर आपण अभ्यास केला, 2017 मध्ये जो झालेला पेपर आहे त्याचा जर आपण अभ्यास केला, तर आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, आयोग कशा पद्धतीनं पॅटर्न तयार करत असतं, क्वेश्चन कसे फ्रेम केले जातात, या सर्वांचा विचार करून आपण ही टेस्ट सिरीज ऑर्गनाइज केलेली आहे, तयार केलेली आहे. तर हे टेस्ट पेपर आपल्याला ऑफलाईन, ऑनलाईन, त्याचबरोबर पोस्टल स्वरूपात उपलब्ध आहे. डायरेक्शन अकॅडमीचं ऍप आपल्याला यासाठी डाउनलोड करायचं आहे आणि ऍप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला स्टोअर सेक्शनमध्ये हे सर्व टेस्ट उपलब्ध आहेत. त्याचबरोबर अनालिसिसचं काही डेमो अनालिसिस आपल्याला डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मिळतील. त्यानंतर सर्व डिस्कशन हे फक्त ऍपवरच मिळणार आहेत. जे विद्यार्थी याला ऍडमिशन घेणार आहे त्यांनाच या ठिकाणी ह्याचं ऍक्सेस उपलब्ध असणार आहे, डायरेक्शन अकॅडमीच्या ऍपचं किंवा व्हिडिओचं. त्यामुळं टेस्ट आणि त्यावर आधारित असलेलं किंवा आम्ही टेस्ट का तयार केला त्याचा जो सेन्स आहे किंवा त्यामागचा जो हेतू आहे, तो हा हेतू समजण्यासाठी आपल्याला डिस्कशन हे अनिवार्य आहे. फक्त टेस्ट सोडून काही फायदा नाही. त्याबरोबर आपल्याला हा पेपर का तयार करण्यात आला याचं प्रश्नाचं उत्तर हेच काय आहे हे समजणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळं अनालिसिस पाहणं हे महत्वाचं आहे. त्यामुळं टेस्ट त्याचबरोबर अनालिसिस या दोन्ही गोष्टी डायरेक्शन अकॅडमी आपल्याला प्रोव्हाइड करत आहेत. याचबरोबर या टेस्ट सिरीज आणि त्याचबरोबर UPSC MPSC चे सर्व पेपर संपूर्ण महाराष्ट्रभर आपले डायरेक्शन अकॅडमीचे फेमस आहेत. कारण आपण आयोगाला समोर ठेवून, आयोगाला प्रमाण मानून ह्या टेस्ट सिरीज तयार करत असतो. कारण आयोगाचे पेपरचा अभ्यास केल्यानंतरच अशा प्रकारचे पेपर हे तयार करता येतात. तर टोटल 15 पेपर या माध्यमातून आपण देणार आहोत. तर 2 पेपर सध्या अवेलेबल झालेले आहेत. 2 पेपर, तिसरा जो पेपर आहे 27 फेब्रुवारीला आहे, हा पेपर ऑफलाईन, ऑनलाईन, पोस्टल स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहे. अगदी माफक शुल्कामध्ये ही टेस्ट सिरीज आहे. पहिली टेस्ट सर्वांसाठी मोफत आहे. ही टेस्ट पाहण्यासाठी आपल्या डायरेक्शन अकॅडमीचं ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. स्टोअर सेक्शन मध्ये गेल्यानंतर ही टेस्ट आपल्याला उपलब्ध असणार आहे. त्या टेस्टवरचं डिस्कशन सुद्धा आपल्याला याच्यामध्ये आहे. अगदी माफक शुल्कामध्ये ही टेस्ट सिरीज उपलब्ध आहे. तर आपण पेपर नंबर 2 चं डिस्कशन या ठिकाणी घेणार आहोत. पेपर नंबर 2, आता पेपर नंबर 2 जो आहे त्यामध्ये मराठी, इंग्रजी आणि सामान्य अध्ययन. क्वेश्चन नंबर फर्स्ट, क्वेश्चन नंबर फर्स्ट, आपल्याला फॉरेन पॉलिसी जो आहे त्याला आपण परराष्ट्र संबंध असं म्हणतो. आपल्याला परराष्ट्र संबंधावर साधारण जे परराष्ट्र संबंध आहेत, परराष्ट्र संबंधावर आपल्याला साधारण 5 क्वेश्चन तरी विचारले जातात. म्हणजे 4 ते 5 क्वेश्चन डेफिनेटली आपल्याला विचारले जातात. त्यामुळे परराष्ट्र संदर्भ आणि परराष्ट्र संबंधाच्या बाबतीमध्ये करंट रिलेव्हन्स काय आहे हे आपल्याला करंट रिलेव्हन्स सुद्धा माहीत असला पाहिजे. त्यामुळं आपण जे आपल्या देशाचं परराष्ट्र संबंध आहे आणि त्याला संदर्भ असलेल्या जे काही चालू घडामोडी किंवा करंटमध्ये जे काही न्यूज आलेली आहे त्या आधारित क्वेश्चन तयार करत आहोत. तर पहिला क्वेश्चन परराष्ट्र संबंधामधील क्वेश्चन नंबर फर्स्ट, 1954 मध्ये कोणत्या दोन देशादरम्यान पंचशील करार झाला होता. तर हा जो करार आहे 29 एप्रिल 1954 मध्ये भारत आणि चीन या दरम्यान पंचशील करार झाला होता. पंचशील म्हणजे काय आहे तर या ठिकाणी शील म्हणजे तत्व किंवा बौद्ध, ह्याच्यामध्ये 5 सील जसे आहेत, पंचशील जसे आहेत तशा पद्धतीचे पंचशील करार या ठिकाणी किंवा तत्व भारत आणि चीन या दोन देशांनी एकमेकांना लागू केले. तर हे जे 5 सील आहेत, तर 5 सील कोणकोणते आहेत, एक तर एकमेकांच्या प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाचा आदर करणे, म्हणजे भारत आणि चायना
या देशाने काय करायचं आहे, एकमेकांमधील प्रादेशिक अखंडता, प्रादेशिक अखंडता, प्रादेशिक अखंडता आणि आपल्या देशाचं सार्वभौमत्व, म्हणजे चायनाचं असेल किंवा भारताचं सार्वभौमत्व, त्याचा आदर राखणे गरजेचं आहे. हे झालं पहिलं तत्व. दुसरं तत्व काय आहे, तर परस्पर आक्रमकता जी आहे ती न करणे, म्हणजे परस्परामध्ये काय आहे तर एकमेकावर आक्रमण न करणे. ओके, त्यानंतर काय आहे, एकमेकाच्या ज्या अंतर्गत बाबी आहेत, इंटरनल जे बाबी आहेत त्यामध्ये हस्तक्षेप न करणे. तीन, त्यानंतर परस्पर या ठिकाणी किंवा की परस्पर कायद्या कायद्याशी किंवा परस्पर फायद्यासाठी किंवा समानता किंवा सहकार्य करणे, एकमेकामध्ये समानता करणे, समानता किंवा सहकार्य करणे. त्यानंतर किंवा कायदा, परस्पर कायदा किंवा जो बायलॅटरल किंवा दोन देशामध्ये जो कायदा असणार आहे किंवा समानता, त्यासाठी सहकार्य करणे आणि शांततेसह अस्तित्व. ओके, शांततेसह अस्तित्व म्हणजे शांतता ही महत्वाची आहे. तर अशा प्रकारची पाच तत्व भारत आणि चायना या दरम्यान 1954 मध्ये काय करण्यात आली, स्वीकारण्यात आली. त्यानंतर दोन नंबरचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर टू, क्वेश्चन नंबर, क्वेश्चन नंबर टू जो आहे हा काय आहे, शांघाई, क्वेश्चन नंबर टू, शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, कोऑपरेशन या संघटनेला, संघटनेचे सदस्यत्व भारताला केव्हा देण्यात आले, तर या सदस्य, या ह्याचे सदस्यत्व भारताला 2017 मध्ये भारत या संघटनेचा सदस्य झाला. ही कोणती संघटना आहे, तर या ठिकाणी ही एशियन, आशियानी, आशियान सारखी किंवा एशियामधल्या देशाची ही संघटना आहे. ओके, तर यामध्ये टोटल 8 देश आहेत. आपल्या याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो की सी एससीओ मध्ये या ठिकाणी किती देश आहेत, टोटल देश किती आहे, 8 आहेत. तर या संघटनेची स्थापना ही 15 जून, ओके, 15 जून 2001 मध्ये करण्यात आली. 2001 मध्ये एससीओ ची स्थापना करण्यात आली. याचं जे हेडक्वार्टर आहे ते बीजिंग आहे आणि 8 सदस्य आहेत. आता हे 8 सदस्य कोण आहे त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. एक आहे चायना, दुसरा इंडिया, तिसरा आहे कझाकिस्तान, चौथा आहे किर्गिस्तान, कझाकिस्तान, किर्गिस्तान, त्यानंतर रशिया, त्यानंतर पाकिस्तान, त्यानंतर आहे कझाकिस्तान, त्यानंतर उझबेकिस्तान. ओके, अशा प्रकारे 8 देश, चायना, इंडिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, त्यानंतर रशिया, पाकिस्तान, तझाकिस्तान आणि उझबेकिस्तान, असे 8 देश या ठिकाणी याचे परमनंट सदस्य आहेत. तर आपल्याला प्रश्न विचारलाय, भारत हा परमनंट सदस्य कधी झाला, 2017. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री, क्वेश्चन नंबर थ्री जो आहे तो क्वाड वर आहे. क्वाड, क्वाड म्हणजे काय आहे, क्वाड्रिलॅटरल, क्वाड्रिलॅटरल, क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी, क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग, क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग. क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग जो आहे हा या ठिकाणी, याच्यामध्ये कोण कोण देश समाविष्ट आहेत असा प्रश्न आहे. तर त्यामध्ये भारत आहे, अमेरिका आहे, त्यानंतर ऑस्ट्रेलिया आहे आणि जपान आहे. तर वरील पैकी सर्व देश क्वाडमध्ये. त्यानंतर आपल्याला बॉर्डर लाईन किंवा जी आपली सीमारेषा आहे याच्यावर प्रश्न विचारले जातात. ड्युरॉन लाईन, तर ही काय आहे, ड्युरॉन लाईन ही जी सीमारेषा आहे कोणाच्या दरम्यान आहे, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान. त्याचबरोबर अफगाणिस्तानची जी बॉर्डर आहे भारताला सुद्धा लागलेली आहे. ओके, तर ही बॉर्डर भारत आणि पाकिस्तान, भारत आणि अफगाणिस्तान सुद्धा याच्यामध्ये येतो. इथं दिलेल्या त्यापैकी उत्तर आहे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान. त्यानंतर
भारत आणि चीन या दरम्यान जी बॉर्डर लाईन आहे, ओके, सीमारेषा आहे, तर ती कोणती आहे? रेड क्लिफ, रेड क्लिफ लाईन, ओके, सॉरी, भारत आणि पाकिस्तान यामध्ये आहे रेड क्लिफ लाईन. भारत आणि पाकिस्तान या दोन देशामध्ये जी लाईन आहे तर ती कोणती आहे? रेड क्लिफ लाईन आहे. आणि भारत आणि चीन मॅकमोहन लाईन आहे, ओके, भारत आणि चीन मॅकमोहन लाईन, ओके, मॅकमोहन लाईन कोणा संदर्भात आहे? भारत आणि चीनच्या बाबतीत आहे. भारत आणि पाकिस्तान रेड क्लिफ लाईन, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान ड्युरांड लाईन आहे. उत्तर आहे चार. त्यानंतर गरुड शक्ती हा संयुक्त लष्करी सराव कोण कोणत्या देशाच्या दरम्यान केला? तर एक आहे भारत आणि इंडोनेशिया, ओके, भारत आणि इंडोनेशिया या दोन दरम्यान लष्करी सराव जरा आपण गरुड शक्ती असं म्हटलेलं आहे. त्यानंतर 6 नंबर, इथं महत्वाचा प्रश्न आहे बघा. ऍक्ट ईस्ट पॉलिसी म्हटलेला आहे, ऍक्ट ईस्ट पॉलिसी हे कोणत्या पंतप्रधानाने जाहीर केली? आता आयोगाने याच्यापूर्वी प्रश्न विचारलेला आहे की लुक ईस्ट पॉलिसी, ओके, लुक ईस्ट पॉलिसी, ओके, कोणत्या पंतप्रधानाने जाहीर केली होती? तशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. ऍक्ट ईस्ट पॉलिसी, मग ही जी लुक ईस्ट पॉलिसी आहे याला काय करण्यात आलं? याला अपग्रेड करण्यात आलं, ओके, अपग्रेड करण्यात आलं. आणि या पॉलिसीला काय म्हणण्यात आलं? ऍक्ट, ओके, ऍक्ट ईस्ट पॉलिसी, ओके. आणि नरेंद्र मोदी यांच्या गव्हर्नमेंट किंवा यांच्या काळामध्ये ही ऍक्ट ईस्ट पॉलिसी ही तयार करण्यात आली. तर उत्तर काय आहे? नरेंद्र मोदी यांच्या गव्हर्नमेंटमध्ये ही 2014ची ही पॉलिसी आहे. हा सुद्धा प्रश्न आहे. 2014ला लुक ईस्ट पॉलिसीला अपग्रेड करण्यात आलं, आणि 2014 मध्ये ऍक्ट ईस्ट पॉलिसी, याचं काम काय आहे? तर हेतू काय आहे याचा, या ऍक्ट ईस्ट पॉलिसीचा? तर आर्थिक असेल, त्यानंतर सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकास करणे. कुठं? तर एशिया पॅसिफिक महासागरामध्ये किंवा एशिया पॅसिफिक रिजनमध्ये. एशिया पॅसिफिक रिजनमध्ये या ठिकाणी आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक विकास होणारे हे ऍक्ट ईस्ट पॉलिसीचं काय आहे? उद्देश आहे. तर ही पॉलिसी अपग्रेड करण्यात आलेली आहे लुक ईस्ट पॉलिसीच्या जागी, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला इथं ऍक्ट ईस्ट पॉलिसी, ऍक्ट हा शब्द महत्त्वाचा, अदरवाईज आपण डायरेक्ट उत्तर चुकतं, ठीक आहे. त्यानंतर ही झाली परराष्ट्र धोरणावाचे प्रश्न. त्यानंतर पुढचा जो सेक्शन आहे तो आहे हिस्ट्री, हिस्ट्री आणि समाज सुधारक, ठीक. त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणती संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केली? तर बहिष्कृत हितकारणी सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1924 मध्ये सुरू केली. पीपल्स एज्युकेशन सोसायटी 1945 मध्ये. शेड्यूल कास्ट फेडरेशन हे आहे 1942. त्यामुळं तिन्ही ए, बी आणि सी तिन्ही संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केल्या. त्यानंतर आगरकरांच्या विचारावर मूलतः कोणाचा प्रभाव होता? हे आगरकर हे या ठिकाणी सामाजिक सुधारणा ह्या महत्वाच्या ह्या मानण्यामध्ये होते, ओके. सामाजिक सुधारणा हे महत्वाच्या आहेत, राजकीय सुधारणा ह्या नंतर केल्या तरी चालतील. त्यामुळं टिळक आणि आगरकर यांच्यामध्ये सामाजिक सुधारणा आधी करायच्या तर राजकीय सुधारणा आधी करायच्या, यामुळं मतभेद निर्माण झाले होते. तर असे आगरकर यांच्यावर या ठिकाणी मूलतः जो प्रभाव आहे हे जॉन स्टुअर्ट मिल आणि अल्बर्ट स्पेन्सर हे जे आहेत हे सोशियोलॉजिस्ट आहेत, म्हणजे समाजशास्त्रज्ञ आहेत, त्यांचा प्रभाव हा आगरकरांवर पडला होता, ओके. त्यानंतर महर्षी धोंडे केशव कर्वे यांना भारतरत्न, डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. तर 1958ला यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला, महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यानंतर महात्मा फुले यांनी ईश्वरासाठी कोणती संज्ञा वापरली? सिंपल आहे, निर्मिक, ओके, निर्मिक, निर्मिक, निर्मिक म्हणजे निर्माण करणारा, निर्मिक, ओके. त्यानंतर अस्पृश्यांच्या मुलींसाठी मिस क्लार्क हे वस्तीग्रह, मिस क्लार्क हे वस्तीग्रह 1894 मध्ये वस्तीग्रह कोणी सुरू केले? हा प्रश्न आहे राजर्षी शाहू महाराज. शाहू महाराज म्हणजेच काय आहे? तर यशवंत घाडगे, ओके, यांचं जे नाव होतं यशवंत घाडगे यांना दत्तक घेण्यात आलं, नंतर राजर्षी शाहू महाराज असं म्हटलं जात होतं, यशवंत घाडगे. तर मिस क्लार्क 1894, राजर्षी शाहू महाराज. त्यानंतर 12 नंबर, नाना शंकर शेठ
यांनी आता हा जो प्रश्न आहे हा आपल्याला स्टार करावा लागत आहे मित्रांनो कशामुळे तर इथे जो प्रश्न आहे खालीपैकी कोणती संस्था नाना शंकर शेठ यांनी स्थापन केली नव्हती असा प्रश्न आहे केली नव्हती ओके कोणती केली नव्हती हा प्रश्न आहे तर कोणती केली नव्हती रयत शिक्षण संस्था ही केली नव्हती ओके रयत शिक्षण संस्था कोणाची आहे कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्था आणि याच्यामध्ये नाना शंकर शेठ यांनी स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी ही स्थापन केली 1845 मध्ये त्यानंतर बॉम्बे असोसिएशन स्थापन केले 1852 मध्ये त्यानंतर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ओके हे 1822 मध्ये ह्या तिन्ही संस्था 1, 2 आणि 3 तीन संस्था कोणी स्थापन केलेल्या आहेत नाना शंकर शेठ त्यामुळे या प्रश्नामध्ये नव्हती हा शब्द पाहिजे त्यामुळे आपण इथं स्टार करत आहोत त्यानंतर लोकहितवाद्यांनी लिहिलेली प्रसिद्ध पत्रे कोणत्या नावानं तर ही होती शतपत्रे आता लोकहितवादी म्हणजे कोण असा सुद्धा प्रश्न विचारला जातो लोकहितवाद म्हणजे काय तर गोपाळ हरी देशमुख ओके गोपाळ हरी देशमुख म्हणजे त्याला आपण लोकहितवादी असं म्हणतो यांची शतपत्रे त्यानंतर यमुना पर्यटन ही जी आहे ही काय होती हा ही एक प्रकारची ही कादंबरी होती नॉवेल होत कादंबरी तर या कादंबरीमध्ये काय होतं ज्या विधवा महिला होत्या ओके तर हिंदू विधवा महिलांचं जे दुःख आहे हिंदू विधवा महिलांचं दुःख यामध्ये मांडण्यात आलं होतं यमुना पर्यटन आणि ही यमुना पर्यटन ही मराठी भाषेमधली पहिली ओके मराठी भाषेमधली पहिली कादंबरी ओके तर कोण आहेत मग हे बाबा पदमजी यांनी त्यानंतर पुढे पुढचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 15 बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेची स्थापना कोणी करण्यात आली संस्थेची स्थापना कोणी केली आताच प्रश्न विचारलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 जुलै 1924 रोजी या ठिकाणी ह्या बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली आणि ह्या बहिष्कृत हितकारणीचं जे ब्रीद वाक्य होतं ब्रीद वाक्य काय होतं शिका संघटित व्हा व संघर्ष करा शिका संघटित व्हा व संघर्ष करा हे ब्रीद वाक्य असं पण विचारलं होतं शिका संघटित व्हा संघर्ष करा हे ब्रीद वाक्य खालीपैकी कोणत्या संस्थेचं होतं तर बहिष्कृत हितकारणी सभा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केली होती 1924 मध्ये याची स्थापना त्यानंतर पुढचा क्वेश्चन 16 नंबर गांधी आयर्विन जो करार आहे खालीपैकी करारानुसार सरकारने कोणती हमी दिली तर हा जो करार आहे 1931 मध्ये गांधी आयर्विन करार झाला आणि या कराराच्या अंतर्गत 5 मार्च हा जो करार आहे हा कधीचा आहे 5 मार्च 1931 चा हा करार आहे या कराराच्या अंतर्गत काय करण्यात आलं भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेत जबाबदार राज्य पद्धतीचा स्वीकार करण्याची घोषणा इथे करण्यात आली म्हणजे या ठिकाणी जबाबदार राज्य पद्धतीचा स्वीकार या माध्यमातून केला जाणार होता आणि गांधीजीच्या मान्य केल्यामुळं काय झालेलं आहे तर गांधीजी सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स ज्याला आपण दुसरी गोलमेज परिषद असं म्हणतो त्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधीजी हजर होते कुठल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेला कारण गांधी आयर्विन करारानुसार त्यानंतर 17 नंबर
स्वराज्य पक्ष, स्वराज्य पक्ष ची स्थापना का करण्यात आली, तर 1922 मध्ये, 1922 मध्ये अधिवेशन झालं होतं. कुठलं अधिवेशन? गया अधिवेशन. ओके, डिसेंबर 1922 मध्ये गया अधिवेशन झालं होतं. आणि या अधिवेशनामध्ये स्वराज्य पक्षाची, स्वराज्य पक्ष हा अलग झाला. आणि स्वराज्य पक्ष हा का अलग झाला? कारण गांधीजींनी जी आपली मुवमेंट आहे ती थांबवली होती, त्यामुळं या ठिकाणी स्वराज्य पक्षाने अलग आपला जो हे आहे ओके अजेंडा मांडला आणि स्वराज्य पक्षाची स्थापना केली. तर मग स्वराज्य पक्षाची स्थापना ही 1 जानेवारी 1923, 1 जानेवारी 1923, कारण हे गांधीजींनी जो मुवमेंट आहे सत्याग्रह का थांबला होता चळवळ, तर 1944 येथे घट या ठिकाणी पोलिसांना मारण्याची जाळपोळ करण्याची घटना झाली होती, त्यामुळं गांधीजींनी सत्याग्रह थांबला. आणि या याच्यामध्ये या लोकांनी तर या लोकांना ते हे लोक जे आहेत ते सहमत नव्हते, म्हणजेच मोतीलाल नेहरू आणि दुसरे कोण होते, मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास हे सहमत होते नव्हते, त्यामुळे त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला, तो म्हणजे स्वराज्य पक्ष. आणि या स्वराज्य पक्षाचेच पहिले जे हे होते सभापती होते ते होते विठ्ठलभाई पटेल. ओके, विठ्ठलभाई पटेल म्हणजे सरदार पटेल यांचे भाऊ होते विठ्ठलभाई पटेल. तर हे स्वराज्य पार्टीतर्फे त्यामध्ये स्वराज्य पार्टी त्यानंतर झालेल्या इलेक्शनमध्ये मोठ्या मेजॉरिटीने जिंकून आले. आणि त्यानंतर विठ्ठलभाई पटेल हे काय झाले, स्वराज्य पार्टीतर्फे सभापती झाले होते, अध्यक्ष झाले होते. तर उत्तर आहे स्वराज्य पक्षाची स्थापना मोतीलाल नेहरू चित्तरंजन दास यांनी केलेली आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन 18 नंबर, दयानंद अँग्लो वैदिक स्कूल, दयानंद अँग्लो वैदिक स्कूल कोणत्या समाजाने स्थापन केले, तर आर्य समाज. ओके, आर्य समाज त्याच्यामध्ये हे जे दयानंद अँग्लो वैदिक स्कूल आहे 1886 मध्ये लाहोर येथे दयानंद अँग्लो स्कूल हे स्थापन करण्यात आलं 1886 मध्ये. ओके, लाहोर दयानंद अँग्लो वैदिक स्कूल. आणि ह्याच्यामध्ये काय आहे, टू एम्फेसाइज द इम्पॉर्टन्स ऑफ वेस्टर्न एज्युकेशन, म्हणजे जे पाश्चात्य शिक्षण आहे त्याला महत्व याच्यामध्ये देण्यात आलं. आणि आर्य समाज मार्फत हे स्थापन करण्यात आलं दयानंद अँग्लो वैदिक स्कूल. आणि दयानंद अँग्लो वैदिक स्कूल किंवा आर्य समाजाचे जे प्रमुख आहेत ओके ज्याने आर्य समाजाची स्थापना केली ते कोण होते, दयानंद सरस्वती, स्वामी दयानंद सरस्वती. त्याला स्वामी दयानंद सरस्वतीचं मूळ जे नाव होतं ते काय होतं, मूळ शंकर. ओके, मूळ शंकर यांचं मूळ नाव. तर असे आर्य समाज तर काय आहे, दयानंद अँग्लो स्कूलची स्थापना ही आर्य समाजामार्फत करण्यात आली. त्यानंतर पुढचा क्वेश्चन 19 नंबर, 1806 व 1824 अनुक्रमे वेल्लोर व बराकपूर येथील उठाव झाले. तर हे जे उठाव होते इंग्रजांच्या लष्करातील हिंदी शिपायांनी हे उठाव केले होते. त्यानंतर 20 नंबर, 1857 उठावात पहिले स्वतंत्र समर कोण म्हटलेला आहे, तर स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर 21 नंबरचा क्वेश्चन आपल्याला इथं स्टार करावा लागत आहे, रिझन काय आहे ते आपण बघू. इथं योग्य क्रम लावायचा आहे, खेडा जो सत्याग्रह आहे हा सत्याग्रह पहिला सत्याग्रह सरकारमधला 1918 खेडा सत्याग्रह गांधींचा. त्यानंतर त्याच्या अगोदर होतं चंपारण सत्याग्रह 1917. त्यानंतर म्हणजे 1917 चंपारण सत्याग्रह पहिला, त्यानंतर खेडा दुसरा, म्हणजे सॉरी 19 इथं उत्तर काय येणार आहे बी सी हे खेडाच्या अगोदर, म्हणजे चंपारणे पहिला, अहमदाबाद मिल दुसरा, त्यानंतर खेडा काय आहे खेड्याचा सत्याग्रह जो आहे हा तिसरा आहे, आणि रोलेट ऍक्ट 1919 चौथा. ओके, 1919चा चौथा आणि अहमदाबादचा सुद्धा 1918 आहे, परंतु चंपारणे सत्याग्रह झाला त्यानंतर अहमदाबादचा म्हणजे बी, त्यानंतर येणार आहे सी, त्यानंतर येणार आहे ए, त्यानंतर येणार आहे डी. उत्तर काय आहे
बी सी ए डी, बी सी ए डी, आता इथे आपल्याला बी सी ए डी दिसत नाही त्यामुळे आपल्याला हे स्टार करावं लागत आहे. ओके, बी सी ए डी. त्यानंतर भारताचे भारताचे रॉय साहेब म्हणून लॉर्ड माउंटबेटन 1947 शेवटचे व्हाईस राय, भारताचे शेवटचे व्हाईस राय हे कोण आहे, लॉर्ड माउंटबेटन. ओके, आणि पहिले व्हाईस राय, पहिले जर व्हाईस राय आता म्हटलं, फर्स्ट व्हाईस राय ऑफ ब्रिटिश इंडिया, ब्रिटिश भारताचे पहिले व्हाईस राय जर म्हटलं तर लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड कॅनिंग, आणि शेवटचे व्हाईस राय होते लॉर्ड माउंटबेटन. त्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते लॉर्ड माउंटबेटन, आणि स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर होते सी राजगोपालाचारी. ओके, तर 1947. त्यानंतर 23 नंबरचा क्वेश्चन, 1943 मध्ये सिंगापूर येथे नेताजींनी कोणत्या संस्थेची स्थापना केली, तर आझाद हिंद सरकार, आझाद हिंद सरकारची इथं स्थापना करण्यात आली. आझाद हिंद सेना ही जी आहे ती कधीची होती, 1942 मध्ये ही स्थापना केली होती राजबिहारी बोस, राजबिहारी बोस यांनी स्थापना केली होती. ओके, त्यानंतर मग नेताजी सुभाषचंद्र बोस. नंतर फॉरवर्ड ब्लॉक हा जो पक्ष आहे 1940 ला गांधीजी पासून गांधीजी आणि या दोघांचे जे संबंध आहेत ते इथं दुभवले होते, आणि नंतर यांनी फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष स्थापन केला. त्यानंतर भारतामधून पलायन केलं, कारण ब्रिटिशांनी त्यांना नजरकैदेत ठेवलं होतं. नंतर भारतामधून पलायन केलं, कुठे गेले हे, रशियाला गेले, रशिया 1941 मध्ये रशियाला गेले. रशियामधून ते कुठे गेले, रशिया हा कोणाला मदत करत होता, तर जर्मनीचा मित्र पक्ष होता, त्यामुळे ते जर्मनीकडे गेले, हिटलरकडे. आणि त्यानंतर जर्मनी, त्यानंतर कोण, जर्मनीचा मित्र जपान. ओके, त्यानंतर जपानला गेले 1943 मध्ये, आणि त्यानंतर कुठे गेले, सिंगापूर. सिंगापूर गेले 1943. तर अशा प्रकारचे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली. आणि फ्री इंडिया सेंटर हे कुठे तयार करण्यात आलं, जर्मनीमध्ये, फ्री इंडिया सेंटर जर्मनी 1942. उत्तर आहे 23-1. त्यानंतर ज्योग्राफीचे क्वेश्चन आहे की जल विद्युत केंद्राचा योग्य क्रम लावा. ओके, तर उत्तरेकडून दक्षिणेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे जर पाहिलं तर उत्तरेकडून दक्षिणेकडेचा करणं, भाटघर आहे, कनेर आहे, कोयना आहे, राधानगरी. ओके, कोल्हापूरचा. त्यानंतर फॅक्च्युअल क्वेश्चन असतात ज्योग्राफीचे, अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कुठे घेतले जाते, अंजीर जर म्हटलं तर राजेवाडीचे फेमस अंजीर. ओके, त्यानंतर 26 की जोड्या लावा, 26 मध्ये जोड्या लावा विचारलेला आहे, तर गाळण्याचे डोंगर हे कुठं आहेत, धुळे. त्यानंतर दरकसा, गोंदिया. त्यानंतर चिरोल, गडचिरोली. आणि गरम सुरम जे तिकडे आहे त्या नागपूरच्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातील पर्जन्याचा जर आपण उतरत्या क्रमाने जर विचार केला तर उतरत्या क्रमा म्हटलेला आहे डिसेंडिंग ऑर्डर, म्हणजे सर्वाधिक पासून सर्वात कमी. तर सर्वाधिक काय असणार आहे, तर आंबोली, त्यानंतर महाबळेश्वर, त्यानंतर गगनबेवडा, आणि शेवटी माथेरा. त्यानंतर गोदावरी नदीच्या खालील पैकी कोणता क्रम दक्षिणेकडून उत्तरेकडे आहे, दक्षिणेकडून उत्तरेकडे तर कोणता क्रम आहे, त्याच्या अगोदर प्रश्न आलेला आहे 28 नंबर, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची साक्षरता जवळपास महाराष्ट्राची आहे, महाराष्ट्राची किती आहे 82.3%, तर जवळपास कोणाची आहे, तर कोल्हापूरची आहे. ओके, कोल्हापूर. त्यानंतर गोदावरी नद्या खोऱ्यातील नद्यांचा क्रम दक्षिणेकडून काय उत्तरेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे तर तेरणा, मांजरा, सिंदफणा आणि दुधना. त्यानंतर भारताचे जे रेखावर प्रमाण वेळ आहे, रेखावर्त आहे, ते 82.5 ईस्ट कोणत्या राज्यामधून जातो, कोणकोणत्या राज्यामधून जातो, एक तर काय आहे, तर उत्तर प्रदेश आहे, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेश. त्यानंतर क्वेश्चन नंबर 32 योग्य जोड्या लावा, देश आणि गवताळ प्रदेश. त्याच्यामध्ये उत्तर दोन आहे, अमेरिका, उत्तर अमेरिका जो आहे त्याला आपण प्रेरीज असं म्हणतो. त्यानंतर ब्राझील डाउन्स असतात गवताळ प्रदेश, ऑस्ट्रेलिया
काय आहे नाही ब्राझील, सॉरी ब्राझील कॅम्पॉस असं म्हणतात, कॅम्पॉस ब्राझीलमध्ये, आणि डाउन्स असतं ऑस्ट्रेलिया, आणि त्यानंतर न्यूझीलंडमध्ये कॅन्टेनबरो हे चौथा प्रदेश न्यूझीलंडमध्ये. एखादा प्रश्न आपल्याला जगावर असतो, त्यानंतर खालीपैकी कोणत्या नदीला केरळची जीवनवाहिनी म्हणतात? पेरियार नदीला केरळची जीवनवाहिनी असं म्हणतात. त्यानंतर पॉलिटीवर एक क्वेश्चन आहे, पॉलिटी क्वेश्चन नंबर 32. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा यांच्या निवडणुका प्रौढ मताधिकाराने, म्हणजे ज्याचं वय काय झालेले आहे 18 वर्ष झालेले आहे, त्या आधारे घेणे बंधनकारक आहे. तर इथं काय म्हटलेलं आहे, राज्याच्या विधानसभा आहे, म्हणजे आपला हा सिलेबसच भाग आहे. ओके, तर विधानसभेच्या निवडणुका प्रौढ मताधिकाराने घेणे हे बंधनकारक आहे, हे असं कोणत्या कलमात म्हटलेलं आहे? तर आर्टिकल कलम 326. नंतर घटनेने राज्य मंत्र्यावर कोणत्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत? त्यांना एक तर संयुक्त जबाबदारी असते, मंत्रिमंडळ हे संयुक्तरित्या कोणाला जबाबदार असतं? तर विधानसभेला जबाबदार असतं. ओके, मंत्रिमंडळ संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार, आणि वैयक्तिक मंत्री कोणाला जबाबदार असतो? तर राज्यपालाला जबाबदार असतो, वैयक्तिकरित्या राज्यपाल आणि संयुक्तरित्या विधानसभा. त्यामुळे काय उत्तर येणार आहे? 1 आणि 2. त्यानंतर शहरी, आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेवर एक प्रश्न असतो, स्थानिक शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेविषयी राज्यघटनेतील तरतुदी. तर स्थानिक स्वराज्य संस्था अनुसूची 12 आहे, त्याचबरोबर भाग 9A पण आहे. त्यानंतर आर्टिकल संविधानामधील 243 पासून ते झड जी पर्यंत आहे, म्हणजे BC आणि D. त्यानंतर इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन, भारतीय रिझर्व बँकेच्या चलनपट्टीत मूळ जी संकल्पना आहे, मूळ संकल्पना विचारलेली आहे M4. ही M4 फक्त सध्या अस्तित्वात नाही, सध्या अस्तित्वात आहे M1, M2 आणि M3. याच्यामध्ये सुद्धा M1 ला आपण काय म्हणतो, या ठिकाणी नॅरो मनी म्हणतो. M1 नॅरो मनी आहे, M3 ब्रॉड मनी आहे. ब्रॉड म्हणजे मनी विस्तारित पैसा, आणि हा संकुचित पैसा M1, तो सुद्धा प्रश्न येतो. एक M1 म्हणजे काय, किंवा संकुचित पैसा कशाला म्हणतात? M1 म्हणजे संकुचित पैसा, विस्तृत पैसा, ब्रॉड मनी म्हणजे M3. इथं विचारलाय M4. M4 म्हणजे काय आहे, त्यामध्ये एक तर नोटा व नाणी मिळून चलनातील एकूण रोख पैसा, बँकेकडील चालू खात्यावरील पैसा, रिझर्व बँकेकडील इतर ठेवी, त्यानंतर पोस्टातील एकूण ठेवी आणि बँकामधील मुदत ठेवी, या सगळ्यांचा समावेश मूळ M4 मध्ये होतो. त्यानंतर जिल्हास्तरीय नियोजनासाठी नियोजन आयोगाने, प्लॅनिंग कमिशनने 1982 साली कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती निवडली? तर 1982 ला हनुमंतराव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय नियोजनासाठी नियोजन समिती. त्यानंतर भारत सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना कधी सुरू करण्यात आली? डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, 15 ऑगस्ट 2018. 39 नंबरचा जो क्वेश्चन आहे, किंवा या ठिकाणी 1980 मध्ये 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, बरोबर. 1969 ला 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, नंतर 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं 80 ला, आणि प्रत्येक बँकाच्या ठेवी त्या काय होत्या, 200 कोटीपेक्षा जास्त होत्या. सरकारतर्फे सर्वाधिक नुकसान कोणाला देण्यात आले? तर आंध्रा बँकेला देण्यात आले. ओके, आंध्रा बँकेला देण्यात आले. सर्वात कमी नुकसान जो भरपाई आहे ती कोणाला देण्यात आली? तर विजया बँक. त्यामुळं सी चुकीचं आहे, फक्त ए आणि बी बरोबर आहे. नेक्स्ट 40 नंबरचा जो क्वेश्चन आहे, महत्त्वाचा क्वेश्चन आहे, तर यामध्ये ओपन मार्केट ऑपरेशन त्या मार्गाने चलनवाढ रोखण्यासाठी मध्यवर्ती बँक सरकारी रोखे खरेदी करते. ओके, दुसरा आहे ओपन मार्केट ऑपरेशनच्या मार्गाने चलनवाढ रोखण्यासाठी मध्यवर्ती बँक रोखे विकते, ठीक, खरेदी करते आणि विकते. उत्तर तर 2 आहे. आता याच्यामध्ये काय होत असतं, पहिली गोष्ट तर आपल्याला ओपन मार्केट ऑपरेशन म्हणजे काय माहित असलं पाहिजे. तर मॉनेटरी पॉलिसी, किंवा त्याला मध्ये मराठीमध्ये म्हणतात मौद्रिक धोरण कोण ठरवतं? आरबीआय ठरवतं, आरबीआय आणि भारत सरकार. ठीक आहे, मौद्रिक धोरण
आरबीआय मार्फत जे डिक्लेअर केलं होतं त्याला मौद्रिक धोरण असं म्हणतात. तर चलनवाढ रोखण्यासाठी जी मॉनिटरी पॉलिसी आहे, मौद्रिक धोरण आहे, आता चलनवाढ रोखायचं आहे, ओके, चलनवाढ रोखायचं आहे, इन्फ्लेशन रोखायचं आहे, तर पैशाचा जो फ्लो आहे, फ्लो ऑफ मनी, पैशाचा फ्लो काय करावा लागेल, कमी करावा लागेल. कारण काय आहे, तर इन्फ्लेशन किंवा महागाई ही का वाढलेली आहे, तर महागाईला जे रिझन आहे, कारण काय असतं, तर महागाई का वाढते, कारण डिमांड मोठ्या प्रमाणात जास्त असते, सप्लाय कमी असतो, त्यामुळे काय होतं, वस्तूंच्या किमती वाढायला लागतात. म्हणजे डिमांड जास्त झाल्यामुळं काय आहे, महागाई निर्माण होते, ओके, ज्याला आपण इन्फ्लेशन असं म्हणतो, महागाई निर्माण होते. मग ही महागाई ही कंट्रोल करणं गरजेचं आहे. कंट्रोल करायचं असेल तर आरबीआय आणि भारत सरकार दोघेही काम करतात, भारत सरकार आणि आरबीआय. मग आरबीआय कडे कोणतं साधन आहे, तर आरबीआय काय करतं, हा जो पैशाचा फ्लो आहे हा फ्लो कमी करणं गरजेचं आहे. मग चलनवाढ जर कमी करायची असेल तर पैशाचा फ्लो रोखणं गरजेचं आहे. मग फ्लो रोखायचा असेल तर ओपन मार्केट ऑपरेशनच्या माध्यमातून सरकार काय करतं, ओपन मार्केट ऑपरेशनच्या माध्यमातून, ओके, सरकार काही बॉन्ड्स तयार करतं. आणि ते बॉन्ड कोणाला दिले जातात, आरबीआयला दिले जातात, मध्यवर्ती बँक, म्हणजे बॉन्ड तयार केले जातील, बॉन्ड सरकार आरबीआयला देईल, आरबीआय काय करतं, हे बॉन्ड सर्क्युलेशन मध्ये आणतं, मार्केटमध्ये आणतं आणि बॉन्ड विकले जातात. मग हे बॉन्ड कोण विकत घेतं, बँक विकत घेऊ शकते किंवा एखादा व्यक्ती सुद्धा विकत घेऊ शकतो, त्यामुळे ह्याला ओपन मार्केट ऑपरेशन असं म्हणतात, ओके, ओपन मार्केट ऑपरेशन. मग हे विकत घेतल्यामुळं, म्हणजे समजा एक्झाम्पल मध्ये आपण 1 लाख रुपयाचा बॉन्ड विकत घेतला, ओके, तर आपले 1 लाख रुपये कोणाकडे गेले, हे तर मध्यवर्ती बँकेकडे गेले, म्हणजे आपल्या खिशातील जी लिक्विडिटी आहे, जो पैसा आहे, तो बँकेकडे गेला, आरबीआय कडे गेला, म्हणजे आपल्याला खर्चायला कमी पैसे राहिले, आपल्या आपला जो पैसा आहे हा खर्चायला कमी राहिला, त्यामुळं जो पैसा आपल्याकडे असतो, जो सहज खर्च होतो, तो आता खर्च होणार नाही, कारण पैसाच राहिलेला नाही, त्यामुळं महागाई नियंत्रणात व्हायला सुरुवात होते. त्यामुळं ओपन मार्केट ऑपरेशनच्या मार्गाने चलनवाढ रोखण्यासाठी मध्यवर्ती बँक सरकारी रोखे विकते. सरकारी रोखे विकले की पैसे कोणाकडे जातात, रोखे आपल्याकडे येतात आणि पैसे मध्यवर्ती बँकेकडे जातात. त्यामुळे चलनवाढ असेल तर मध्यवर्ती बँक रोखे विकते, आणि जर मंदीची परिस्थिती असेल, मार्केटमध्ये पैसा नाही, पैशाचा फ्लो वाढवणं गरजेचं आहे, त्यावेळेस मध्यवर्ती बँक काय करते या ठिकाणी, तर जे काही लोकांकडे रोखे आहेत, ओके, ते रोखे खरेदी करते, आणि खरेदी केल्यामुळे लोकांना पैसे उपलब्ध होतात, लोकांकडे पैसा येतो, लोक खर्च करायला लागतात. तर हे मंदीच्या रिझनसाठी केलं जातं. महागाई आहे त्यासाठी सरकारी रोखे विकत घेतले जातात, ज्या माध्यमातून पैशाचा फ्लो इथं कंट्रोल केला जातो. त्यामुळे उत्तर येणार आहे फक्त बी. त्यानंतर आणि आपण स्पेशल जे आपल्याला जे काही चॅप्टर्स आहेत इकॉनॉमिक्सचे, स्पेशली डिपार्टमेंटल पीएसएलसाठी, त्यावर आपण एक सिरीज सुरू करणार आहोत. साधारण 15 ते 20 लेक्चर त्याच्यामध्ये असतील आणि अगदी माफक शुल्कामध्ये ते असणार आहे. तर निश्चित जे महत्वाचं आहे, जे आपल्या परीक्षेला विचारलं जातं आणि आपल्या सिलेबसच्या संदर्भात आहे, तेवढेच टॉपिक आपण तिथे घेणार आहोत इकॉनॉमिक्सचे, ठीक आहे. आणि सर्व जे काही करंट डेटा आहे ते पूर्णपणे अपडेटेड त्यामध्ये असणार आहे. 41 नंबर, लोकायुक्त यांच्या कामाविषयी वार्षिक अहवाल खालीपैकी कोणाला सादर होतो. लोकायुक्त वार्षिक अहवाल कोणाला देतो, राज्यपालाला देतो, ठीक आहे. त्यानंतर पुढचा, हे देशाच्या विकास अवस्थेचे वर्गीकरण, ठीक, देशाच्या विकास अवस्था, विकास अवस्था म्हणजे काय, डेव्हलपमेंटच्या ज्या स्टेजेस आहे त्याचं वर्गीकरण करायचं झाल्यास युनायटेड नेशननं काय केलेलं आहे, की युनायटेड नेशनने हे वर्गीकरण सापेक्ष पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे देशाचा विकास सापेक्ष, विकास सापेक्ष पद्धतीने म्हणजे काय आहे, तर रिलेटिव्ह पॉवर्टी, म्हणजेच युएसएचं उत्पन्न आणि भारताचं उत्पन्न, ओके, असं रिलेट केलेलं आहे. म्हणजे युएसएच्या उत्पन्नाच्या 1/4 उत्पन्न जर एखाद्या देशाचं असेल तर त्याला काय म्हणायचं, विकसनशील राष्ट्र, म्हणजे याला म्हणायचं सापेक्ष वर्गीकरण. हे या ठिकाणी कोणी केलेलं आहे, युनायटेड नेशननं जे केलेलं वर्गीकरण आहे, युएन सापेक्ष पद्धतीने आहे. आणि जागतिक बँकेने वर्गीकरण कसं आहे, ॲब्सोल्यूट आहे. ॲब्सोल्यूट म्हणजे काय आहे, तर जागतिक बँकेने ठेवलेलं आहे की ज्या व्यक्तीकडं $1.9 पेक्षा नाही, सॉरी $1.9 नाही, तर या ठिकाणी ह्याने वर्गीकरण केलेलं आहे. वर्गीकरण कशा पद्धतीने केलेलं आहे, किंवा की $1,000 पेक्षा जास्तची इकॉनॉमी, ओके, $9,000 पेक्षा जास्तची इकॉनॉमी, तर अशा प्रकारचं वर्गीकरण इथं केलेलं आहे. म्हणजे ॲब्सोल्यूट, ओके, कुठेही रिलेटेड केलेलं नाही. तर इथं
ए आणि बी बरोबर आहे, सी चुकीचा आहे. त्यानंतर जागतिक बँक WTO आपल्याला माहित आहे, WTO आपण याच्या पूर्वीच्या पेपरमध्ये सुद्धा बघितलेलं आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. आता हे यामध्ये कोणकोणत्या गोष्टींची तरतूद आहे, एक तर कराच्या अंमलबजावण्यासाठी अधिक कालावधी, त्यानंतर व्यापार विषयक संधीमध्ये वाढ करण्याचे उपाय, आणि त्यानंतर व्यापार विषयक हित जोपासणे. विशेष जकातीचे दर याच्यामध्ये नाही, म्हणजे उत्तर ए बी आणि डी. त्यानंतर करंट बेस्ड क्वेश्चन, भारताच्या आयात भागीदारी देशाची आयात भागीदार, म्हणजे भारताचा आयात भागीदार, भारत कोणत्या देशाकडून वस्तूंची आयात करत असतो. 1920 मध्ये उतरता क्रम लावा, उतरता क्रम म्हणजे काय आहे, तर जास्त कडून कमी. तर चायनातून सर्वात जास्त आयात करतो आपण, चायना, USA, UAE, युनायटेड अरब एमिरेट, त्यानंतर सौदी अरेबिया आणि इराण. त्यानंतर खालीपैकी कोणत्या देशाने सिमोर्ग नावाचे जगातील सर्वात शक्तिशाली, सिमोर्ग नावाचे सर्वात सुपर कॅम्प्युटर तयार केलेलं आहे, तो कोण आहे, इराण. त्यानंतर 2020 महाराष्ट्र भूषण पुरस्कार, करंटचा क्वेश्चन, तर आशा भोसले. त्यानंतर खालीपैकी कोणत्या राज्यात स्थिर असलेले मोहाली आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम दिवंगत बलबीर सिंग सिनियर यांचे नाव देण्यात आलेलं आहे, पंजाब. खालीपैकी कोणते राज्य इथेनॉल प्रोत्साहन धोरण तयार करणारे पहिले राज्य ठरलेलं आहे, तर कोणतं राज्य आहे, बिहार. इथेनॉल प्रोत्साहन धोरण, इथेनॉल काय केलं जातं, तर इथेनॉल पेट्रोल मध्ये मिक्स केला जातो, 10% सध्या मिक्स करता येतो. कोणत्या देशात बिटकॉइन या क्रिप्टो करन्सीला कायदेशीर म्हणून मान्यता देण्यात आली, एल सल्वाडोर या देशामध्ये क्रिप्टो करन्सीला कायदेशीर मान्यता देण्यात आली. आपल्या देशामध्ये अजूनही कायदेशीर मान्यता देण्यात आलेली नाही. RBI आपली स्वतःची क्रिप्टो करन्सी तयार करणार आहे, परंतु अजूनही कुठल्याही प्रकारची करन्सी सरकारनं कायदेशीर मान्यता म्हणून दिलेली नाही. इवन त्याच्यावर बॅन सुद्धा लावलेलं आहे. त्यानंतर 50 नंबरचा क्वेश्चन, संयुक्त राष्ट्राच्या अन्न व कृषी संघटनेने खालीपैकी कोणत्या देशाला राजा भूमिबोल जागतिक मृदा दिवस 2020 पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. अशा प्रकारे 50 क्वेश्चनचं डिस्कशन झालेलं आहे. त्याचा पुढचं जे क्वेश्चन आहे त्याचं सुद्धा डिस्कशन अपलोड केलं जाईल. निश्चित तुम्हाला आवडलं असेल तर मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका, कारण आपली जी टेस्ट सिरीज आहे ही महाराष्ट्रामध्ये सर्वांना उपलब्ध होणं गरजेचं आहे, कारण प्रॅक्टिस ही गरजेची आहे. प्रॅक्टिस ही खूप महत्वाची आहे, कारण प्रॅक्टिस केली तरच आपल्याला यामध्ये चांगले मार्क येणार आहे. प्रॅक्टिस ही इसेन्शियल आहे. नंतरचा जो पेपर आहे 27 तारखेला आहे, त्यामुळं आपले विविध चॅनल्स आहेत हे सुद्धा तुम्ही निश्चित जॉईन करा. डायरेक्शन अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे, डायरेक्शन अकॅडमीचं युट्यूब चॅनल आहे, आणि सर्वात महत्वाचं ऍप ज्यावर आपल्या टेस्ट उपलब्ध होणार आहे. तर सर्वांचा सर्वांना धन्यवाद. थँक्यू. ऑल द बेस्ट.